आजच्या काळामध्ये आर्थिक परिस्थितीवरून लोकांच्या वर्गवारीची गणना केली जाते, ज्यामध्ये लोअर क्लास, अप्पर क्लास, मिडल क्लास, लोअर अप्पर क्लास, लोअर मिडल क्लास अशा वेगवेगळ्या वर्गवारीमध्ये लोकांची गणना केली जाते. सध्याचा काळ आणि धोरण बघता श्रीमंत अधिकच श्रीमंत होत चाललेली आहेत आणि मध्यवर्गीय गरीब यांच्या जीवनातील समस्या मात्र वाढतच चाललेल्या आहेत. एकीकडे आर्थिक समस्या वाढत असताना दुसरीकडे रोजच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टींची महागाई आणखीच वाढत चाललेली आहेत. महत्वाच्या गरजा लोकांच्या आवाक्याबाहेर चाललेल्या आहेत. प्राथमिक शिक्षणापासूनचा खर्च बहुतांशी लोकांना परवडत देखील नाही आणि हे वास्तव आहे. आरोग्याच्या समस्या पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि तो खर्चही अनेकांना न परवडणारा आहे. यात जवळपास सगळे समाज येतात आणि सगळ्यांना या समस्यांना सामोरे देखील जावे लागते. बरेच उद्योजक सुद्धा कोणत्या आर्थिक स्तरावर जास्तीत जास्त ग्राहक मिळतील याचं गणित डोळ्यासमोर ठेवूनच धोरणं आखतात. परंतु शेतीवर अवलंबून असलेले लोक मराठा समाजातील असो किंवा अन्य कोणत्याही समाजातील असो, इथं व्यवस्था पूर्णपणे त्यांच्या विरोधामध्येच आहे. 2 ते 3 महिन्यांपूर्वी 100 पुढे गेलेले टोमॅटो कित्येक दिवस झालेत 2-5 रुपये किलोने मार्केटमध्ये विकला जातो आणि ही परिस्थिती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. सध्याच्या काळात कांदा थोडा महाग झाला म्हणून केंद्र सरकारने लगेच त्यावर निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून घेतलेला आहे. जरी आता कांदा थोडा महाग झाला असला तरी गेले काही वर्ष वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही एवढी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली होती. मग त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही ठोस पावले का उचलली नाहीत? थोडक्यात काय तर ज्यांचं कष्ट आणि घातलेल्या खर्चाचा परतावा देखील निघत नाही, जुन्या बोजातून बाहेर येण्यासाठी अपेक्षेनं नवा खर्च देखील करावा लागतो आणि पुन्हा पुन्हा तेच वाटायला येतं. या लोकांच्या आर्थिक समस्या वाढत चाललेल्या आहेत. त्यांच्या प्राथमिक गरजा सुद्धा आवाक्याबाहेर चाललेल्या आहेत. अशी परिस्थिती असणाऱ्या मराठा किंवा इतर कोणत्याही समाजाने खर्चाची आणि परिस्थितीच्या सुधारण्याच्या दृष्टीने शिक्षण किंवा नोकरीत हातभार मिळवा म्हणून आरक्षण मागणं काही चुकीचं नाही किंवा ते कोणत्या समाजाच्या विरोधात आहे असं देखील कोणी गैरसमज करून घेऊ नये. सामान्य माणसासाठी काळ खरं तर खूपच खडतर आहे आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांना त्याची गरज आहे आणि ते टिकलं पण पाहिजे. मराठा समाज आरक्षण मागतोय म्हणून ते किती कुचकामी आहे अशा आशयाच्या काही लोक सध्या सोशल मीडियावरती पोस्ट टाकत आहेत. ते अप्रत्यक्षपणे आरक्षण कोणाच्याच उपयोगाचं नाही आणि ते रद्द झालं तरी काही हरकत नाही अशा आशयाच्या पोस्ट लोक सध्या सोशल मीडियावर टाकत आहेत. वारंवार खोटे आश्वासनं देऊन नेते मंडळींनी समाजाची कायमच दिशाभूल केलेली आहेत. त्यात समाजाची काही चूक नाही, फक्त आश्वासनं देऊन प्रत्यक्षात काय केलं जातंय याचा लोकांनी विसर पडून देऊ नये. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य कळवा. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.